पत्र ही खाजगी गोष्ट एकट्यानं वाचण्याची एकट्यानं लिहिण्याची, पण प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे ही पत्र जाहीरपणे वाचली गेली, ऐकली गेली आणि आज ती पत्र पुस्तक रूपाने आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. टी व्हीवर पुस्तकातल्या गोष्टी येतात, मात्र टी व्हीवरच्या गोष्टींचं पुस्तक होणं ही दुर्मिळ घटना आज घडते आहे. हे पुस्तक विकत घ्या आणि पत्र रूपाने आपल्या प्रतिक्रिया आपली दाद लेखकापर्यंत पोहोचवा. नमस्कार, आज खूप छान वाटतं इथे एका वेगळ्या कार्यक्रमासाठी मला यायला मिळतंय. खरं तर हवा येऊ द्या या कार्यक्रमामध्ये गंमत असते, विनोद असतो, धमाल असते, पण हवा येऊ द्यामध्ये एक वेगळी गोष्ट नेहमी घडते, ते म्हणजे पत्र. आणि हे पत्र जे लिहितात अरविंद जगताप यांच्या अनुषंगानं आज इथे यायला मिळतंय, कारण अरविंद जगताप यांनी हवा येऊ द्यामध्ये जी पत्रं लिहिली आणि हवा येऊ द्या व्यतिरिक्त ते जी छान पत्रं लिहितात त्या सगळ्या पत्रांचं एक छान कलेक्शन व्हावं असं झी मराठीच्या मनामधून ही संकल्पना पुढे आली आणि ग्रंथाली प्रकाशनातर्फे अरविंद जगताप यांचं एक सुंदरसं पुस्तक सगळ्यांच्या आता भेटीला येते, पत्रास कारण की. पत्र खरं तर खाजगी गोष्ट असते, एकट्याने वाचण्याची, एकट्याने लिहिण्याची, पण तुमच्या प्रतिसादामुळे पत्र जाहीरपणे वाचली गेली, ऐकली गेली. टी व्हीवर सहसा पुस्तकातल्या गोष्टी असतात, टी व्हीवरच्या गोष्टींचं पुस्तक होणं आपल्याकडे दुर्मिळ आहे. हा योग तुमच्या पत्रांवरील प्रेमामुळे जुळून आला आहे. वाचता वाचता अचानक पेन घेऊन तुमच्यातला कोणी आपल्या आवडीच्या माणसाला पत्र लिहायला बसेल, त्यावेळी आपलं लिखाण नेमक्या पत्त्यावर पोचलं याचं मला समाधान. नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे, हसताय ना? असं मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला नेहमी विचारायचो आणि हसण्यासाठी सुरू झालेल्या कार्यक्रमामध्ये फक्त हसवा हसवी सुरू होती काही महिने. आणि मग असा विचार आला की या कार्यक्रमामध्ये काहीतरी वेगळं घडायला हवं आता, कारण लोक हसतायत, लोकांना कार्यक्रम आवडतो. आणि झी मराठीचं नेहमी एक मला वैशिष्ट्य वाटतं की त्यांचं म्हणणं असं, तुम्ही करताय ते तुम्हाला आता थोडं थोडं जमू लागलं आहे, पण त्याच्या पलीकडे जा. तर आम्हाला झी मराठीमधून नेहमी सांगण्यात येत होतं की या कार्यक्रमामध्ये एक विचार असू द्यात, विनोदाच्या बरोबरीनं तुम्ही जर समाजापर्यंत एक विचार पोहोचवू शकलात, एक छान गोष्ट पोहोचवू शकलात, तर त्या कार्यक्रमाचा काहीतरी अर्थ येईल, त्या कार्यक्रमाला काहीतरी रूपरेषा येईल. मग काय करावं? तर एक छोटासा सेगमेंट सुरू करा ज्याच्यामधून एक विचार देऊयात आपण समाजाला. तो 5 मिनिटांचा असेल, 2 मिनिटांचा असेल. मग बऱ्याच लोकांनी डोकं लावलं की काय असावं, मग हा व्यक्ती येईल का, तो व्यक्ती बोलेल का, लोकांशी येऊन संवाद साधेल का. मग त्यावेळेला माझ्या डोक्यातून आलं होतं की पोस्टमन काकांना आणूयात का, पण परत असं वाटलं की पोस्टमन काका आत्ताच्या पिढीला आवडतील का, कारण आता तर नवीन पिढीला SMS आणि हे सगळं मेल, तुमचं व्हॉट्सअप, याच्यामुळे पोस्टमन काका कोण होते, ते कसे दिसायचं हेही माहीत नसेल कदाचित. खेडोपाड्यात अजूनही पोस्टमन आहेत, पोस्ट ऑफिस आहेत अजूनही चालू, पण आपणच इतके बिझी झालोय की आपण त्यांना आता काम देऊच शकत नाही, कारण आपलं काम एका SMS व्हायला लागलंय. पण आम्ही ठरवलं की जर पोस्टमन काका इतके ग्रेट होते तर ते आपण आपल्या पद्धतीनं परत एकदा समाजाच्या समोर आणूयात, बघूयात काय होत आहे. आणि अर्थातच ती जबाबदारी होती अरविंद सरांवर. झी मराठीचं खरंच कौतुक की त्यांनी आज इतक्या सुंदर पद्धतीनं हे पत्रांचं पुस्तक बनवलं, त्याचा विचार त्यांनी आणला. आणि ग्रंथालीचं अभिनंदन की ज्यांनी आपल्यापर्यंत हे पोहोचवण्याचा आता वसा घेतलेला आहे तो. पुन्हा एकदा अरविंद सर, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पत्रास कारण की आता अरविंदनं सगळी जबाबदारी घेतली पत्रांची, कारण मुद्दा मला असा सांगायचा होता की पत्र ही अतिशय जीवाभावाची गोष्ट असायची. आपल्या घरात बहिणीचं पत्र येणं, नोकरीला असलेल्या भावाचं पत्र येणं, मिलिटरीतले पत्र येणं, त्याची इतकी उत्सुकता. आणि गाव गाव मिलिटरीमनचं पत्र आल्यानंतर गाव जमायचं, त्या गोष्टी इतक्या चांगल्या, इतक्या जवळकीच्या, इतक्या प्रेमळ नात्याच्या होत्या, त्या आपल्या आयुष्यातनं गेल्या. ह्या फार आपण प्रगती करतोय, त्यामुळं फार नुकसान झालं नात्यांचं असो. पण मला पोस्टमन इन द माउंटन नावाचा सिनेमा तुम्ही कधी मिळाल तर जरूर बघा, अतिशय मी खूप वेळा तो सिनेमा बघितला आहे. ते पत्र, ते डोंगरात जाणारा तो मुलाला घेऊन जातो आणि घरोघरी पत्र देतो. तर असे ते पत्रांचं अरविंदनं जे पत्र लिहिली आणि चला हवा येऊ द्यामध्ये ते इतकं चांगल्या पद्धतीने सादर झाले आणि ती पत्र आज पुस्तक रूपाने येत आहेत, याचा खूप आनंद आहे. अरविंद जगताप हा माणूस खूप चांगला लेखक आहे,
खूप प्रतिभावान लेखक आहे, चांगला कवी आहे, त्याच्याबद्दल तुम्ही ऐकलं आहेस, त्याची पत्र खूप पॉप्युलर आहेत. आमच्या फिल्म इंडस्ट्रीत कसं होतं ना, मैत्री प्रोजेक्ट पुरती होते. त्यातली काही मैत्री, काही मित्र पुढे भेटतात, ती मैत्री पुढे कंटिन्यू राहते, कधी कधी प्रोजेक्ट पुरती मैत्री संपते. अरविंद जगताप हा माणूस असा आहे, ह्याच्याशी प्रोजेक्टसाठी किंवा प्रोजेक्ट पुरती मैत्री होत नाही. खूप वेगळा माणूस आहे, खूप जिंदादिल माणूस आहे आणि खरा माणूस आहे. अरविंद जगतापला भेटल्यानंतर मला कळायला लागलं की माणूस म्हणून कसं वागायला पाहिजे. म्हणजे जेन्युअनली मी तुम्हाला सांगतो, जेव्हा जेव्हा मुंबईत पाऊस पडतो तेव्हा मला अरविंद जगतापची आठवण होते की आत्ता हा माणूस पावसाबद्दल काय विचार करत असेल, आणि मग मराठवाड्यात पाऊस पडला की नाही ह्याच्या त्याला किती टेन्शन असेल. तर मी त्यांना नेहमी विचारतो, पण काय सर मराठवाड्यात पाऊस पडला ना, सो चला हे वर्ष आमचं ओके, आमच्यासाठी तुम्ही काहीतरी लिहाल. अरविंद जगतापचं पत्रास कारण की हे पहिलं पुस्तक प्रकाशित होत आहे. त्याची पत्रं खूप महाराष्ट्रानं बघितलेली आहेत वाचताना. आता ही पत्रपुस्तकं पण येत आहेत, त्याबद्दल ग्रंथालयचं आणि अरविंदचं आणि झीव टी व्हीचं मनपूर्वक अभिनंदन, त्यांना शुभेच्छा. आणि खूप चटका लावणारी पत्रं आहेत. पत्र लिहिणं हीच गोष्ट किती चांगली होती आणि ती आपण हरवून बसलो आयुष्यात. पण ह्यानिमित्तानं परत आपण आता वैयक्तिक पत्र लिहिण्याऐवजी आता एक चांगलं सामाजिक भान असलेले विषय असलेले अशी ही पत्रं आहेत. तर अवश्य तुम्ही सगळ्यांनी पत्रास कारण की हे पुस्तक वाचा आणि त्यांना प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.